नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आज आपण चाललोय वसईला। वसईला जाण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक म्हणजे मला कधीपासून वसईचा किल्ला बघायचा होता। मी अमोलला सांगत होते की जवळच आहे, आपण कधी जाणार आहे, तर मग आज तो दिवस आहे, यस आज आपण चाललोय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा खूप खास खास जवळचा मित्र, ज्याला मी आता खूप दिवसानंतर भेटणार आहे। तर खूप दिवस, वर्ष, महिने म्हटलं तरी चालेल, म्हणजे बरीच वर्ष झाले, तर त्याला पण भेटायला मी खूप जास्त एक्साइटेड आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललोय मुंबई जवळच्या गोव्याला। हो, गोव्यालाच। गोव्याला म्हणजे वसईला। आता मी वसईला मुंबई जवळचं गोवा का म्हणते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। आता आपण जे वसई बघतो ते आपल्याला जरी शहर म्हणून दिसत असलं तरीही त्याचा इतिहास हा फार जुना आहे। उल्हास नदी समुद्राला जिथे मिळते अशा खाडीच्या आसपास वसई हे वसलेलं आहे। वसणे या शब्दावरूनच आता वसई हे नाव आलेलं आहे। वेगवेगळ्या राजसत्ता इथे राज्य करून गेल्या। सर्वात जास्त काळ जी सत्ता इथे मांडली त्या सत्तेचा खूप मोठा प्रभाव आपल्याला वसईवर झालेला दिसून येतो, ते म्हणजे पोर्तुगीज। जवळपास 200 वर्ष पोर्तुगीजांची सत्ता इथे होती। छोटे रस्ते, आजूबाजूला असलेली हिरवळ, नारळाची झाडं, स्वच्छ समुद्र किनारे एकदम गोव्यात असल्याचं फील आपल्याला देतात। म्हणूनच मी याला मुंबई जवळचं गोवा असं म्हणाले। वसई म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला काय आठवत असेल, तर वसईचा किल्ला। आणि म्हणूनच आम्ही सर्वात आधी वसईचा किल्ला पाहायला गेलो। फायनली आम्ही पोहोचलो वसई किल्ल्यामध्ये। फक्त 58 किलोमीटर होते अंबरनाथपासून इथे यायला, पण आपल्या इथल्या खराब रस्त्यांमुळे आम्हाला खूप वेळ लागला पोचता। आणि अजून आम्हाला नेमकं कुठून किल्ला सुरू होणार आहे काय काहीच माहिती नाही आहे। फक्त आतमध्ये आत्ता सध्या आम्ही प्रवेश केला आहे। सगळं एकदा अमोल रेकी करून घेईल आणि मग तुम्हाला आम्ही सविस्तर माहिती वगैरे सांगू। वसईचा किल्ला 1414 भडारी भेंगाळे या सरदाराने बांधला। पुढे तो गुजरातचा सुलतान बहादूर शहा याने जिंकून घेतला आणि पोर्तुगीजांचा साम्राज्य विस्तार होऊ नये यासाठी प्रयत्न केले। नंतर 1534 पोर्तुगीजांनी वसई किल्ला जिंकला आणि जवळपास 200 वर्ष या भागावर राज्य केले। किल्ल्याच्या आत आपल्याला बऱ्याच पडक्या वस्तू दिसतात, त्याचं कारण म्हणजे वेळोवेळी लक्ष न दिल्याने वरीच पडझड झालेली आहे। आता अमोल मला दाखवत होता की इथे रेवदंड्यावरती पण असं सेम होतं, पोर्तुगीजांचं राजचिन्ह। पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीला पट्टा आहे, सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालून ते ह्या ठिकाणी पोहोचलेत, किंवा त्यांनी सर्व पृथ्वी जिंकलेली आहे अशा प्रकारचं ते प्रतीक दर्शवणारं प्रतीक आहे। आणि मध्ये त्यांचं चिन्ह आहे, त्याच्यामध्ये 5 असे गोल दाखवलेले असतात किंवा हे आहे, तर म्हणजे सगळ्या शाळांवर त्यांनी विजय मिळवला आहे असं ते त्याचं प्रतीक। पोर्तुगीजांनी बऱ्याच वास्तू ह्यात बांधल्या, त्यात चर्च, हॉस्पिटल, मठ, राहण्यासाठी वाडे दिसून येतात। 2 मे 1739 मराठ्यांनी हल्ला करून चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला जिंकला। जवळपास 2 दिवस चाललेल्या लढाईत पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली। त्यावेळेस किल्ल्यात असणाऱ्या चर्चवरून बऱ्याच घंटा उतरून चिमाजी अप्पांनी आपल्यासोबत मोहिमेत सहभागी झालेल्या सरदारांना या घंटा भेट म्हणून दिल्या। या घंटा आपल्याला जेजुरी, भीमाशंकर या मंदिरांमध्ये पाहायला मिळतात। तर आता आम्ही किल्ला फिरतोय। किल्ला फिरत असता असता लक्षात आलं की खूप मोठा आहे,
खूप वास्तू आहेत त्या इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. आणि हा किल्ला बघितल्यावर मला पोर्तुगीजांचा आणखीन एक रेवदंडा जो पाहिला होता मी बघितलेला, तर त्याची मला आठवण झाली. अलिबागचा जो सेम तसंच आहे, चौपाटीच्या जवळच आहे. आणि आता स्मिताने ज्या प्रकारे सांगितलं की चौपाटी होती तिथे बाजूला आणि हे ते, तर पोर्तुगीजांचं हे एक महत्त्व आहे, त्यांचे जितके पण किल्ले आहेत ते खाडीच्या मुखाला असतात, जिथे खाडी किंवा नदी जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी यांनी किल्ले बांधले आहेत. म्हणजे त्यांचा बांधण्याचा ते करण्याचा त्याचा हेतू काय होता, तर त्या आतमध्ये जो पण व्यापार चालेल किंवा त्यातून येणाऱ्या ज्या बोटी असतील त्याच्यावर त्यांना वचप बसवता येते, त्यांच्यावरती टोल लावता येतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बंधनं लादता येतात, त्यासाठी ते करायचे असते. तर तुम्ही जर का कोरलाई एक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला रेवदंडा आहे, त्याच्यानंतर आता हा वसईचा किल्ला, तर हे ही त्यांची उदाहरणं आहेत खास. तिथे आहे ते स्मारक, इथे टाईम लिहिलं आहे 4 ते 7 आणि वाजले आहेत आता 4:48 याच्यात दिसत नाही, 5 वाजायला आले तरी अजून गेट उघडायचा पत्ता नाही. लॉक आहे, काय करायचं 5 वाजले तरी उघडलं नाही आहे, 4 टायमिंग लिहिलं आहे त्याच्यावरती. बघ, शूट घ्यायचं आणि जायचं, काय करू शकतो आपण अजून. असं जंगलात ना वगैरे कुठे पण आणू नकोस. हां, असं सरसर सरसर आवाज येतो आजूबाजूने. हां, मला काहीच नाही वाटत आहे, तुला भीती वाटते, तुला भूतिया वाटत, मला माहितीये तुला भीती वाटत. मला का भीती वाटेल, मला का असं सांगते दरवेळी स्वतःच्या माझ्यावरती खपवायचंय की मला भीती वाटते. अरे बाबा, नशीब जवळची मित्रमंडळी आहेत त्यांना माहितीये तू घाबरटेस नाही, तर सगळं माझ्यावरच आलं. आता पहिली गोष्ट म्हणजे आता जे जवळचे मित्र आहेत ना त्यांना माहिती आहे याची कशी वाट लावायची ना, मग ते पण लगेच हिच्या बरोबर साथ देत बसतात. असं आहे ते वाट लावायचं काय त्याच्यात, म्हणजे काय जाणी दुश्मन आहेत का ते तुझे? जाणी दुश्मन नाही आहेत, पण ते कमी पण नाही आहेत ना, ते ती गोष्ट. तुझा राग असतो तो कसा काढायचा त्यांना माहिती आहे, म्हणून ते मला साथ देतात. उगस ना, वसई किल्ल्याच्या एका बाजूला समुद्र आहे आणि 3 बाजूंना पूर्णपणे चिखल. बाणाच्या टोकाप्रमाणे असलेली बुरुजांची रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. किल्ल्यात येण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक जमिनीच्या बाजूने तर दुसरा सागराच्या बाजूने. किल्ल्यात फिरत असताना तुम्हाला बऱ्याच चर्च आढळून येतील, पण मराठ्यांच्या काळातील हे मारुतीचे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे. आता आमचा झाला आहे किल्ला बघून, आता आम्ही जातो इथून, आपण जाणार आहे बीचला. आता किती वाजलेत? 5:25 झालेत. तर माझा जो मित्र आहे तो आम्हाला डायरेक्ट बीचवर भेटायला येणार आहे, त्यामुळे आता वे टू बीच. यस, वसई किल्ल्यापासून जवळपास 1/2 तासाच्या अंतरावर भुईगाव नावाचा एक मस्त असा समुद्र किनारा आहे. आम्ही तिथे जात असताना एक छोटी बाजारपेठ लागली. आजूबाजूला ख्रिसमस निमित्त खरेदीसाठी गर्दी दिसत होती. जुने दगडी बांधकाम असणाऱ्या बऱ्याच वस्तू दिसत होत्या, ज्या पोर्तुगीज किंवा इंग्रजांच्या काळात बांधल्या असाव्यात. वसईमध्ये सगळ्याच धर्माचे लोक अनादाने एकत्र राहतात याचा अनुभव आम्हाला तिथे आला. एका ठिकाणी चर्च आणि मंदिर अगदी आजूबाजूला दिसले. थोडं पुढे गेल्यावर शेतात भात कापणी केल्यावर भाताच्या पेंड्या एकत्र करून ठेवलेल्या दिसल्या. खरंच वसई एकदम खासच आहे. सनसेट बघायला काय मिळालं नाही आपल्याला, है ना? जर थोडंसच राहिलं, थोडंसच राहिलं, राहिलं म्हणजे गेलाच. पकड दे, काढ कॅमेरा, जोडा घेता येईल तोडा घेऊया. यस, पोहोचलो आता. जास्त गर्दी नाही आहे ना, लोकांनी काही बीचच्या आत नाही काढत घातलं ते. तो बघा माझा मित्र, तो बघायचा.
आणि हा यांचा मुलगा कर हो काय नाव वेद. ऍक्च्युली बीच एकदम चिल आहे, मस्त आहे, स्वच्छ पण आहे आणि गर्दी नाही आहे. मेन म्हणजे शनिवार आहे तरी पण गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूपच कमी लोक आहेत आणि आमचा सनसेट मिस झालं यार. तो नाही मिळाला बघायला, पण ठीक आहे. नि बीच तर खूप सुंदर आहे, दाखव ना. अंधार होईपर्यंत बीचवर वेळ घालवल्यानंतर आम्ही दिग्गजच्या घरी गेलो. बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर माझ्या मित्राला भेटण्याचा आनंद तुम्हाला आम्हा दोघांच्या चेहऱ्यावरती दिसतच असेल. खरंच आम्ही खूप गप्पा मारल्या, अगदी आम्ही सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. आत्ता आयुष्यात सध्या काय चालले या सगळ्याच्या सगळ्या ओव्हरऑलच खूप छान गप्पा झाल्या. काय शोधताय? कोणाची खाली गाडीला आहे का बघ ना. हे देख, हे कैसा गोप्रम आहे, अच्छा दिख रहा है. तू आंघोळ नाही केली ना अजून, है ना? तू डालेगी ना देख. दिग्गज तू माझ्या सगळे काय डोसा ना, बोल ना. क्या इधर है ना, इधर किधर कर रही एवढा विचार करायला लागतो माझा. अरे हा मतलब तेरे को पता ना, मैं सेंटेंस ठीक से फ्रेम नहीं कर सकता. कैसा लेके आने का वो सब. अपन कुठले फ्रेंड्स आहेत ते सांग. अपन बेस्ट फ्रेंड वो वालों में. सो स्मिता एक अशी मैत्रीण आहे माझी की मी तिच्याशी काय पण शेअर करू शकतो. एकदम खास आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. आणि जेव्हा पण माझे हॅपी मुमेंट्स असतात, सॅड मुमेंट्स असतात, मी तिच्याशी शेअर करतो. आणि हा आपण रेग्युलर असं नाही बोलत, हा पण जेव्हा बोलतो तेव्हा आपण खूप टाइम बोलतो. आणि असं काही नेसेसरी नाही ना की रोज व्हर्च्युअल कॉल केलाच पाहिजे. ते पण मग एक्झॅक्टली, पण जेव्हा बोलतो तेव्हा आपण. आणि आमचे टॉक्स म्हणजे असे कधी सिरियस टॉपिक वरती नसतात, आम्ही फालतू टॉक्स करतात. सिरियस टॉपिक वर कधीच काय बोलत नाही. पण आपली फ्रेंडशिप कुठे झाली? एनसीसी कॅम्प मध्ये. यस, म्हणजे तू माझा कुठला मित्र आहेस हे मी सांगितलंच नाही. मी एनसीसी मधलाच, कारण तस कारण तू राहायला वसईला, मी कल्याणला. आपली कशी म्हणजे फ्रेंडशिप होणार ना. तर हा माझ्या बरोबर आरडीच्या कॅम्प मध्ये होता. हा पुण्यापर्यंत होता, दिल्लीला नाही आला. पण जेवढा टाइम आम्ही सोबत होतो तेवढा टाइम आम्ही मस्त मजा केली, धमाल केली, खूप मस्त मजा केली, खूप मस्त मजा केली. आम्ही तर कॅम्प मध्ये आय मीन राज केलं, वडाला मिळते तब तलक तो राज किया आपण. पुण्याला पण केलं तेव्हा पण मजा आली, खूप मस्त. एक वेगळीच वाईब होती, एक वेगळीच आठवण आहे तिकडची. येस, तयार होऊन आणि नंतर तुम्हाला बघायचं की तुम्ही एकमेकांच्या मागे बसून विणी विणी बांधताय, ते आम्ही आमच्या ओंगळीचं तयारी करायचं, इकडे तिकडे पळायचो, इस्त्री नाही कपड्याला, हे नाही, फटाफट रेडी होऊन स्कॉड मध्ये उभं राहायचं. अड्डे पण सकाळी लवकर, हा 5-6 वाजता. येस, दमाल दमाल. आणि झोपताना तर कुठे काय, झोपताना तर आपण सगळेजण किती टाइमपास करायचं. झोपायचा टाइमचा पत्ता नाही,
पण सकाळी बरोबर टाइमला उठायचो, सकाळी तर एकदम डॉट वर उठायचो. गाडीलाच होती? गाडीला नव्हती. मग आई ती घरातच आहे. अमोलला जर मी बोलली असती ना काल. तूच ठेवलेलं इकडे. तू काय करत होतं? तुम्ही खाल सोफ्याच्या खाली बिली शोधलं? मी आले अरे इकडे. नाही तू इकडे बसलेला सगळं, आणि नंतर आहे ना सगळं आरामात जर का आरामात जरा बसलास तू, आणि नंतर सगळं काढलं, आणि नंतर इकडे. ते तुला आता आठवलं की? मला आता आठवलं. वाव, नाही तुम्ही मुद्दाम तुला त्रास द्यायला खाली पाठवलं. चलो फिर बाय बाय. खास व्हिडिओ मध्ये दुसरं टी शर्ट दाखवण्यासाठी सेमच टी शर्ट मध्ये कसं काय दिसतो फक्त टी शर्ट चेंज करून खाली शॉर्ट्स ते. चला मग निघूया. कालपासून खूप छान पाहुणचार झाला आमचा. थोडस कॅमेरा शाय सगळ्या ना कॅमेरा फेस करायला नाही होत असं तो म्हणतोय, पण काही नाही तो चांगला आहे मला माहितीये. त्याला व्यवस्थित बोलतोय, त्या नाटक करतोय. बाकी काय मला फक्त कॅमेराच्या समोर बोलता येत नाही. मला कॅमेरा चालू केला तर माझं तोंडच का विचित्र बोलायला लागत. आम्ही 12 वाजल्यापासून निघतो निघतो करतोय, आणि आता मागे थांबून ठेवलं मी तुम्हाला. 3 वाजले तो बोला थांब गप्पा पुढे. नाही बरोबर नाही, पण आपण किती वर्षांनी भेटलो ना आम्ही, तर मग त्याचं असं की मग त्यांना नाही होते सोडायला. मला खूप गप्पा मारायचे आहेत अजून पण. म्हणते खूप साऱ्या गप्पा गोष्टी असल्या की कॉम्प्रोमाइज करू शकतो, कारण आपण फिरतो नाही मिसणार आहे. आपण भेटून असं कधी गप्पा मारतो ना, येईल कंटेंट. येस, पण आम्ही त्या सगळ्या गप्पा नाही रेकॉर्ड केलं ह्याच्यामुळे, कारण कॅमेरा काढला की हलगेच असं म्हणत. नाही नको नाही नको शाय. ठीक आहे, मग नेक्स्ट टाइम भेटणार ते आपण चांगलं करू, आपण प्लॅन करू. चलो मेरे गाव. चल 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 मला खाली येते सोडे. चल बाय, भेटतो. माहिती नाही आता पुढचं काय प्लॅन आहे, आम्ही कुठे जाणार आहे का माहिती नाही, पण आता मे बी घरीच जाऊ, कारण इथून परत 2-2.5 तास पोहोचायला लागतील अंबरनाथला. बघूया. अखेर आम्ही दिग्गजच्या घरून निघालो, आणि वसईची खास ओळख असणाऱ्या केळीपासून बनवल्या जाणाऱ्या एका गोष्टीचा शोध घेण्यासाठी. ती म्हणजे सुकेळी. सुकेळी म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर सुकेळी म्हणजे सुकवलेली केळी. ह्याची चव खरंच खूप युनिक आहे. केळी जी एक दिवस जरी आपण घरात ठेवली तरी ती खराब होतात, पण त्याच केळीला सुकवून त्याची साठवणूक करून खाणे ही एक म्हणजे वेगळीच कला आहे. तर वसईला जर भेट दिलात तर नक्की सुकळी एकदा खाच. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. हो, कारण आता आम्ही थेट घरीच जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, डाडा बाय.